जय हिंद मित्रांनो आपल्या टीब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत मा आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टलवर दोन हजार सतराच्या संदर्भामध्ये एक नवीन नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्या नोटिफिकेशनमध्ये नेमक्या कोणकोणत्या बाबींचा उल्लेख करण्यात आलेला आहे त्याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा साईटचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही चला तर मित्रांनो बघूया नेमकी अपडेट काय आहे बघा मित्रांनो तुम्हाला जे आहे पवित्र पोर्टलवर एक नवीन प्रेस नोट या ठिकाणी आजच्या तारखेला म्हणजे तीन अकरा दोन हजार तेवीसला शिक्षक भरती जी दोन हजार सतराची प्रलंबित शिक्षक भरतीचा शेवटचा टप्पा राहिलेला आहे त्यासंदर्भामध्ये एक महत्त्वाची नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता यामध्ये बऱ्याच गोष्टीचं या ठिकाणी मेन्शन करण्यात आलेलं आहे त्यामध्ये जसं की आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की या शेवटच्या राऊंडकरिता जे आहे एकतीस दहा दोन हजार तेवीस ते या ठिकाणी जे आहे तीन अकरा दोन हजार तेवीसपर्यंत प्रेफरन्सेस जनरेट करून लॉक करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती परंतु आता इथे जे आहे त्यांनी एक नवीन गोष्ट सांगितलेली आहे आणि ती म्हणजे <coughs> राज्यामध्ये मागील दोन दिवसापासून काही ठिकाणी इंटरनेट सुविधा विस्कळीत झाली असल्याने उमेदवारांना मुदतवाढ देणे आवश्यक असणार आहे तर त्याच्यामुळे आता मुदतवाढ मिळालेली आहे आता मुदतवाढ कधीपर्यंत आहे ती एक गोष्ट आपण पाहूया परंतु याच्यापेक्षाही जास्त महत्त्वाची एक गोष्ट या ठिकाणी घडलेली आहे यांनी हा जो पॅसेज जो दिलेला आहे हा पॅसेज अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो यामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे की यापूर्वी महाटीचर्स रिक्रुटमेंट या, महा या संकेतस्थळावर पवित्र टीचर रिक्रुटमेंट दोन हजार सतरासाठी जे आहे स्वप्रमाणपत्र पूर्ण केलेल्या उमेदवारांना या प्रक्रियेमध्ये सहभागी करण्यात आलेले आहे तथापि दोन हजार एकोणावीसमध्ये उमेदवारांनी स्वप्रमाणित केलेले होते तसेच जुलै दोन हजार बावीसमध्ये स्वप्रमाणित केलेले होते त्यांनी एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये जर का सेल्फ सर्टिफाय केलेले नाही त्यांना स्वप्रमाणित करून प्राधान्यक्रम नोंद करण्यास सुविधा देणे आवश्यक आहे या उमेदवारांना त्यांचे प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी काही मुदत देणे आवश्यक आहे वरील बाब विचारात घेता कारवाई पूर्ण करण्यासाठी जे आहे सात अकरा दोन हजार तेवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे म्हणजे दोन गोष्टी यातून आपल्याला स्पष्ट होत आहेत मित्रांनो एकतर तर प्रेफरन्सेस लॉक करण्याकरिता या ठिकाणी सात अकरा दोन हजार तेवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या उमेदवारांचं सेल्फ सर्टिफिकेशन बाकी होतं अशा उमेदवारांचं ज्यांनी की दोन हजार एकोणावीसला सेल सर्टिफाय केलं होतं त्यातल्या त्यात जे आहे जुलै दोन हजार बावीसमध्ये पण सेल सर्टिफाय केलं होतं परंतु एप्रिल दोन हजार तेवीसला म्हणजे एकशे शहाण्णव संस्थांच्या पसंतीक्रमाच्या पूर्वी ज्यांनी सेल्फ सर्टिफाय केलं नव्हतं त्यांना सेल्फ सर्टिफाय करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे आता हे या ठिकाणी जे आहे आयुक्त ऑफिसवरून नाईलाज झाल्याची माहिती आपल्याला मिळत आहे कारण जे आहे टी ई टी वन टूचा जो काही प्रॉब्लेम आहे त्यामुळे जे आहे जेन्युन उमेदवारांना प्रेफरन्सेस जनरेट होत नव्हते त्यामुळे जे आहे नाईलाज म्हणून हे सेल्फ सर्टिफिकेशनची प्रोसेस त्यांनी पुन्हा एकदा सुरुवात करून दिलेली आहे परंतु मित्रांनो मी सर्वांना हात जोडून या ठिकाणी विनंती करतो आहे की कृपा करून सेल्फ सर्टिफाय करण्याची सुविधा दिलेली आहे तर या सुविधेचा गैरफायदा घेऊ नका चुकीची माहिती पुटअप करून चुकीच्या पद्धतीने जे आहे प्रेफरन्सेस तुम्ही जनरेट करू नका आणि प्रेफरन्सेस तुम्ही जर का चुकीच्या पद्धतीने जनरेट केले आणि तुमच्या निवड चुकीची झाली तर लक्षात ठेवा मित्रांनो तुमच्या जागेवर कोणीतरी एक गरजू व्यक्तीचा या ठिकाणी सिलेक्शन होणार होतं आणि तसं जर घडलं तर या पापाची तुम्ही वाटेकरी होऊ नका त्याच्यामुळे मित्रांनो अगदी योग्य ती माहितीच पुटअप करा सेल्फ सर्टिफाईमध्ये आणि जे आहे इतरांची जागा माझ्यामुळे जी आहे हडप होणार नाही या गोष्टीची निश्चितपणाने काळजी घ्या आता ही जी मुदत आहे सात तारखेपर्यंत असणार आहे लवकरात लवकर जे आहे सात तारखेची वाटणं बघता सर्वांनी प्रेफरन्सेस लॉक करून द्यावे ही सर्वांना माझ्या वतीने निश्चितपणाने मी विनंती करतो आहे